नमस्कार सर्वांना, आज मी कोथिंबीर कल्ली तुम्हाला दाखवणार आहे। कमी साहित्यामध्ये पण खूप छान लागते, चटपटीत, मुलांना तर खूपच आवडेल अशी आहे। नाश्त्यासाठी बनवली तरी चालते। त्यासाठी मी आता तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं सांगणार आहे। खूप पटकन तयार होते आणि बनवू। त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। भरपूर कोथिंबीर घेतली आहे मी, मस्त स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवली। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, उकडलेला बटाटा घेतला आहे मी, टोमॅटो केचप, हिरव्या मिरच्या घेतल्या 3, धने घेतले आहे, जिरं घेतलं आहे, बडीशोप आहे, तेल घेतलं आहे मी आणि बारीक शेव घेतलेली आहे। पीठ आपण कढईमध्ये टाकून घेतलं कारण आपल्याला उकळलेलं तेल त्यात टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं, तेल तापलं आहे आपलं, पिठावर टाकून घ्यायचं आपण 2 चमचे। चमच्याने मिक्स करून घेऊ कारण तेल गरम आहे, चटका बसतो। थंड झालं आहे, आता हाताने चोळून घ्यायचं आहे पीठ। पिठाचा गोळा तयार झाला म्हणजे आपण तेल बरोबर टाकलेलं आहे। थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत। आता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही भिजवायचं नाही। पीठ तयार झालं आहे, आपण झाकून ठेवू। तोपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आहे। जाडसर कांडून घ्यायचं आहे। कांडून घेतलेलं आपण काढून घेऊ बाजूला। त्यातच हिरव्या मिरच्या बारीक करून घेऊ। त्याही बारीक झाल्या आहे। पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, त्यात हिंग टाकायचं आहे। आता आपण हे सगळं तयार भाजून घेणार आहोत। त्यात हिरवी मिरची टाकून घेतली, थोडी मिरची पावडर टाकायची लाल, उकडलेला बटाटा टाकून चवीनुसार मीठ टाकून घेतलं। सगळा बटाटा मॅश करून घ्यायचा, गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यात टोमॅटो केचप टाकून घेऊ। लिंबू रस टाकला तरी चालतो, चाट मसालाही चालतो। बारीक केलेली शेवई टाकून घ्यायची। थंड झाल्यावर सगळी कोथिंबीर आपण त्यात मिक्स करून घेणार आहोत हाताने। आपलं पीठही छान मुरलं आहे। थोडासा गोळा करून आपण पोळी लाटून घ्यायची, दोन्ही बाजूने कट करून घ्यायचं आहे। सारण भरून आपण दोन्ही बाजूने आपण पॅक करून घ्यायचं। पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला थोडंसं पाणी लावून याचा रोल तयार करायचा, म्हणजे तळताना तो आपल्याला सुटणार नाही। पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे। मीडियम गॅसवरच आपण हे रोल तयार तळून घ्यायचे आहेत। खमंग असे तयार होतात आणि छान कुरकुरीत लागतं खायला। छान तयार झाली आपली कोथिंबीर कली। थँक्यू।